स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना यामुळे मोठा धक्का बसलाय. तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं आणि त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली आणि या चळवळीमुळेच खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करण्याची संधी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी साहेबांनी दिली. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन या चळवळीच्या माध्यमातून लाभलं. त्यांनी चळवळीच्या काळामध्ये खूप सहकार्यसुद्धा त्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला केलं. परंतु संघटनेमध्ये बऱ्याच दिवसापासून मी अस्वस्थ होतो. त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत, ते काही मला सगळंच उघडपणे बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही. राजू शेट्टी साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड आदर कालही होता, आजही आणि उद्याही आहे. त्यांना काही त्रास होईल किंवा चळवळीला काही त्रास होईल असं कुठलंही वर्तन करायचं नाही अशा पद्धतीची भूमिका माझी ठरलेली आहे. आणि बऱ्याच दिवसापासून अस्वस्थ असल्यामुळं हा निर्णय मी घेतलेला आहे. राजीनामा दिला त्यावेळीसुद्धा राजू शेट्टी साहेबांशी माझं फोनवर सविस्तर बोलणं झालं आणि आमच्यातला संवाद कायम आहे. यानंतरची भूमिका आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या परवा दोन दिवस आहे, दोन तीन दिवसात ठरू काय चर्चा करायची, काय भूमिका घ्यायची, हे सगळ्यांशी बोलून सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवलं जाईल. परंतु हा निर्णय घेताना काही खूप आनंदाने हा निर्णय घेतो अशातला भाग नाही, परंतु खूप अस्वस्थ तर होतोच हे साहेबांना सुद्धा माहीत होतं. साहेबांना सुद्धा मी वेळोवेळी या संदर्भात चर्चा करत होतो, परंतु त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आणि चळवळीचं कुठे नुकसान होणार नाही याची काळजी मी सातत्यानं आजपर्यंत घेत आलेलो आहे आणि भविष्यातही घेत राहील. असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि आमचे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनापासूनचे एक वेगळे संबंध आहेत. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासूनचे, प्रदेशाध्यक्ष होण्याच्या आधीपासूनचे आमचे संबंध आहेत. अनेक वेळा वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये आम्ही एकत्रितपणे काम केलेलं आहे. विदर्भ बंद असेल किंवा वेगळी आंदोलनं असतील तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या भेटी व्हायच्या आणि तिथूनपासूनचे आमचे त्यांचं गठन हे आहे. तर अनेक वेळा प्रश्न घेऊन त्यांना भेटत असतो, वेगवेगळ्या निमित्तानं त्यांना भेटत असतो. कालही भेट घेतली, कालही त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. काय चर्चा झाली काय नाही हे लवकरच तुम्हाला कळेल. दबाव वगैरे काही नाही. मी स्वातंत्र्यप्रिय माणूस आहे, चळवळीमध्ये काम करण्याचा वसा स्वतःहून हाती घेतलेला कार्यकर्ता आहे. मी चळवळीमध्ये काम करावं असं काही कोणी अर्ज घेऊन माझ्या घरी आलं नव्हतं, परंतु चळवळ वाढली पाहिजे, चळवळ टिकली पाहिजे, अन्यायाच्या विरोधात बंड केलं पाहिजे ही भूमिका सातत्यानं आमची माझी राहिलेली आहे. दबावाचा काही प्रश्न येत नाही आणि दबावाला कुणाच्या दबावाला घाबरणारा मी कार्यकर्ता नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.